पुणे पोलीस आयुक्तालयात थोड्याच वेळात गृहमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद होती आहे. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये गृहमंत्री ही पत्रकार परिषद घेत आहेत. तातडीने आयुक्तालयात जात फडणवीसांनी या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती घेतलेली आहे आणि आता त्यांची पत्रकार परिषद होती आहे. कारवाईची नेमकी पावलं कशी टाकली जातात याबद्दल सविस्तर आता माहिती मिळणं अपेक्षित आहे. आणि थेट या पत्रकार परिषदेच्या स्थळावरूनच आपले प्रतिनिधी मंदार गुंजारी आता आपल्यासोबत आहेत. मंदार, गृहमंत्र्यांनी स्वतः तिकडे जाऊन बैठक घेतलेली आहे, कशी कारवाईची पावलं पडतात, काय अपडेट्स आहेत याबद्दलचे? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये येणं आणि स्वतः बैठक घेणं हे सांकेतिक आहे, कारण या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचं आपण आज सकाळपासून पाहतो आहोत. देवेंद्र फडणवीस अचानक पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे शाखेचे अधिकारी, अतिरिक्त पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, या सगळ्यांसोबत देवेंद्र फडणवीसांची बैठक सुरू आहे. आणि या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांची इथे या ठिकाणी थोड्या वेळामध्ये पत्रकार परिषद देखील होणार आहे. सगळ्यात पहिला प्रश्न होता की दोन निष्पाप तरुणांच्या हत्येला कारणीभूत ठरलेला मुलगा जरी अल्पवयीन असला तरी तो सुटला कसा, पुणे पोलिसांनी योग्य ती बाजू न्यायालयामध्ये मांडली का, हा पहिला प्रश्न पुणेकरांकडून आणि एकूणच सगळ्या लोकांकडून विचारला गेला आणि त्यामुळे पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोऱ्यात सापडली. दुसरा प्रश्न होता की या अल्पवयीन मुलाचा वडील विशाल अगरवाल याच्यावरती पुणे पोलिसांनी कारवाई करायला उशीर का केला. विशाल अगरवालला छत्रपती संभाजीनगरमधून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्याला थोड्याच वेळामध्ये पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात येणार आहे, उद्या न्यायालयामध्ये देखील हजर केलं जाणार आहे, मात्र ही कारवाई करायला उशीर झाला का. आणि त्याचबरोबर पुण्यातील पब, बार, रेस्टॉरंट या ठिकाणी पुणे पोलिसांचं हवं तेवढं लक्ष नाही का, यांना मोकळीक देण्यात आली का, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले. आणि साहजिकच विरोधी पक्षांकडून जोरदार टीका आज सकाळपासून होताना आपण पाहतो आहोत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये स्वतः आलेले आहेत, त्यांनी स्वतः बैठक घेतलेली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सातत्याने सांगतायत की पुणे पोलीस कारवाई करताना कोण किती पैसेवाला आहे याच्याकडे अजिबात लक्ष देणार नाहीत, सर्वांना कायदा हा समान असेल, कायदा त्याचं काम करेल, हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मागील दोन दिवसांपासून पुणे पोलिसांबाबत एक जे संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते अजूनही निवळत नाही आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असतील किंवा संजय राऊत असतील यांनी सरकारवरती, पुणे पोलिसांवरती, पुणे पोलीस आयुक्तांवरती जोरदार टीका चालवलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस इथे येत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस येत आहेत. या ठिकाणी त्यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळामध्ये होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांकडून या सगळ्या प्रकरणात जी कारवाई होते आहे त्या कारवाईबाबत तर माहिती दिली जाईलच, मात्र पुण्यातील बार आणि पब संस्कृती जी गेल्या काही काळापासून बेफामपणे वाढलेली आहे, स्थानिकांना त्याचा प्रचंड त्रास होतोय, याबाबत सरकारची भूमिका किंवा सरकारचं धोरण बदलेल का, नवं धोरण काही असेल का, याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे. कारण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की बार, पब, रेस्टॉरंट हे सुरू ठेवण्यासाठी रात्री 1:30 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. स्थानिकांनी एकमुखाने जोरदार मागणी केली आहे की ही वेळ कमी करण्यात यावी किंवा किमान यावरती कोणते निर्बंध तरी असावेत. त्या दृष्टीने सरकारचं धोरण बदलतंय का, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. खरं आहे मंदार, तू सोबतच राहा आपल्या, तेव्हा मंदार जसं सांगतोय की काही वेळामध्येच इकडे गृहमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष असेलच. तुर्तास पुण्यामधल्या कोझी अँड ब्लॅक पबवर उत्पादन शुल्कने कारवाई केली आहे. रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी छापा टाकण्यात आला, कोझी अँड ब्लॅक पब हा सील करण्यात आलाय. अपघातापूर्वी आरोपी कोझी अँड ब्लॅक पबमध्ये होता, अल्पवयीन आरोपीला दारू दिल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय पबवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केलेली आहे, हा पब सील करण्यात आलेला आहे. अल्पवयीन आरोपीलाही दारू दिल्यानंच हा पब सील करण्यात आला. अगदी काही वेळातच या सगळ्या प्रकरणाच्या सविस्तर तपासासंदर्भात गृहमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे, ते ठिकाणही आपण बघतोय. दुसरीकडे हा पब सील करण्यात आलाय, कारवाईची पावलं एकीकडे वेगाने पडत आहेत. गृहमंत्री पोहोचले पुणे पोलीस आयुक्तालयात, तिकडे देखील त्यांनी एक बैठक त्यांची सुरू आहे आणि त्या बैठकीनंतर थोड्याच वेळात एक पत्रकार परिषद अपेक्षित आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.